संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसनं आंदोलन केलंय. देशात जात जनगणना का होत नाही यावर राहुल गांधी यांनी काल संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर भाजपचे मंत्री तसेच खासदार अनुराग ठाकूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. जातीने कोणताही देश आपला चालत नाही, हा संविधानाने चालतो आणि संविधानाला अबाधित राखून आपण तो मनोगत व्यक्त राहुल गांधींनी केलं. पण आज लोकशाहीमध्ये संसद आपली सर्वोच्च आहे, त्या सर्वोच्च संसदेमध्ये सुद्धा जातीय शब्द वापरून आणि तुमची जात काय वापरायचं. मी आपल्याला आठवण करून देतो, आता जे काय या श्रावण महिन्यामध्ये कावडिया चाललेले आहेत, तुम्ही त्या उत्तर प्रदेश, लखनऊ आणि त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये हातगाडी विकणारा असेल, दुकान विकणारा असेल, त्याचा मालक कोण आहे हे तुम्ही सांगायला म्हणून त्याच्यावर नाव लिहा. म्हणजे परत एकदा तुम्ही जातीचं राजकारण करताय. मग आमचं तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्या मंत्र्यांनी जे काही आंतरजातीय विवाह केला ते गळ्यामध्ये पाटी लावणार आहेत का? तुम्ही जे काही विजय मल्ल्यासारखे लोक या देशामधनं पळाले ते पाटी लावणार आहेत का? मग नीरव मोदीसारखे पळाले त्यांच्या गळ्यात तुम्ही पाटी लावणार आहे का? अत्यंत खालच्या थराला भारतीय जनता पक्ष आता जात विचारायला लागले, तेही लोकशाहीमध्ये. त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर आम्ही त्यांचा निषेध करतो. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी हसून त्याला पाठिंबा दिला, पंतप्रधानाचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आणि अनुराग ठाकूर हा एकदम खालच्या थराला जाऊन लोकसंसदेमध्ये ज्यांनी बोललं त्याचा आम्ही खालच्या शब्दामध्ये. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी सुनील शिरसाट, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.